अठरा ते 20 लाखांची रोकड लुटून देण्यात आली. एसटीचे कर्मचारी अपेरिक्षातून ही रक्कम नेत होते, मात्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात लोकांनी तलवारीचा धाक दाखवत ही रक्कम लुटून नेली. बीड जालना महामार्गावर ही घटना घडली. बीडपासून 6 किलोमीटर अंतरावरती बीडचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, या कार्यालयात शुक्रवारपासून जमा झालेली ही रोख रक्कम कॅशियर एम ए ताहीर हे दुपारी घेऊन निघाले होते. विशेष म्हणजे इतकी मोठी रक्कम ते सरकारी गाडीऐवजी अपेरिक्षातून नेत होते. रस्त्यात मोटरसायकलवरून आलेल्या 3 जणांनी तलवारीचा धाक दाखवून पैशांची सुटकेस पळवून दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 4 पथकं या तपासासाठी नेमली असून ती रवाना झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली. आरटीओ ऑफिसचे कॅशियर ते कॅश घेऊन येत असताना विठाई हॉस्पिटल समोर ते रिक्षानं जात असताना विठाई हॉस्पिटल समोर 3 जण आले, 2-व्हीलरवर आले. त्याच्यातल्या मागं बसलेल्या 1 जणानं हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे असणारी ब्रीफकेस लुबाडून पळून नेली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.